हास्यास्पद आहे ते, आणि हास्यास्पद यासाठी म्हणतो की आंबेडकरांना विरोध आजपासून नव्हता ना, म्हणजे ज्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना सुद्धा विरोध होता. निवडणुकीला दोन ते तीन वेळा त्यांना पराभव करायचा प्रयत्न काँग्रेसने केला, आणि आत्तासुद्धा बाबासाहेब आंबेडकरचे नातू, त्यांचं रक्त म्हणजे हे देशाचे नेते प्रकाश आंबेडकरसाहेब यांना वारंवार हे आडवे ठेवून त्यांना नेहमी पराभूत करायचा प्रयत्न हे करत आलेले आहेत. आंबेडकर ह्यांना कधी समजणार नाही आणि समजलेलं नाही आहे. आंबेडकर फक्त त्यांना ह्यासाठी वापरायचं की मतासाठी आंबेडकर वापरायचे आहेत, म्हणून त्यांना आंबेडकरांची गरज नाही. पण त्यांचे एक लक्षात येत नाही, आंबेडकरशिवाय तुमचं राजकारण बी तुमचं कधी तुम्हाला तुमचं होणार नाही. आणि तुम्ही आंबेडकर जर तुम्ही जर आंबेडकर जर तुम्हाला नको असेल तर मग गांधीचंच नाव घेऊन तुम्ही मतं मागा ना. भारतात तुम्ही देशाचं संविधान एका बाजूला म्हणता संविधान वाचवलं पाहिजे. संविधान कोणाचं आहे? हा संविधान भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे. आणि संविधानाच्या नावाने भीक मागताय तुम्ही मताची, आणि ती भीक मागून आज तुम्ही म्हणता फक्त गांधी आणि आम्ही नेहरूला मानू. अरे गांधी नेहरूसुद्धा आज गांधीचं नेहरूचं कुठं गांधीला आणि नेहरूंचं नाव कुठं चालतं आणि बाबासाहेब आंबेडकरांची ना त्यांचं नाव कुठं चालतं ते बघा ना. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव असं एक विद्वान नेतृत्व होतं. आजच नाही मागच नाही तर आजच नाही तर पुढच्या काळातसुद्धा हजारो वर्ष जर निघून गेले तर ते आंबेडकर हे नाव कधी पुसले जाणार नाही. आणि तुमच्या वाचून यातलं तुटपुंजे जे राजकारण करणाऱ्या राजकारणाऱ्यांना तुम्हाला खरं आंबेडकर समजणारच नाही. आंबेडकर ही म्हणजे काय ताकद आहे आंबेडकरांचं नाव. अरे तुम्ही आंबेडकर समजलं असं तर तुम्ही अकोल्यामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब थांबतात उमेदवार, त्यांचे विरोध उमेदवार देताय तुम्ही आणि पराभूत करायचा प्रयत्न करता. कारण एक आंबेडकर तुम्हाला पचवता नाही तर दुसरा आंबेडकर तुम्हाला काय पचणार आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे आंबेडकर मला नको आहे. आंबेडकर ह्यांना पहिल्यापासून नको आहे की ना, म्हणजे आज तुम्ही भाजप समजा आता दिसतं आहे, काँग्रेस तर पहिल्यापासूनच आंबेडकर नको आहे त्यांचा नारा होता. आणि खरे शत्रू तर आंबेडकरांचे शत्रू काँग्रेसच आहे पहिल्यापासून. त्यामुळं अशा गोष्टीला भूलथापायला काही मतदार बळी पडणार नाहीत. आणि मतदार आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा त्यांना जागा दाखवतील 100%. आणि आंबेडकरांची ताकद काय आहे, आंबेडकरांचं काय मोमेंट आहे त्यांना येणाऱ्या काळात कळलं. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या भाषेवरती आम्ही जास्त लक्ष देत नाही की आज आपण लढलो नाही तर उद्या आपल्याला कोणी विचारणार नाही. एवरीवन प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राइब द सम्यक क्रांती चॅनल. थँक यू. जय हिंद जय संविधान. सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपल्या बरोबर वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय अनिल अण्णा जाधव हे आपल्या सोबत आहेत आणि विधानसभा पुढच्या महिन्यात येत आहेत आणि त्या विधानसभेच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की वंचित बहुजन आघाडी कशाप्रकारे या विधानसभेला सामोरे जात आहेत, जो उमेदवार आहे त्याची निवड कशी होत आहे, काय काय समस्या आहे पुणे शहरात, राज्याच्या बाबतीत काय काय समस्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुण्यामध्ये जे काय उमेदवार आहेत ते त्यांच्याबद्दल काय सांगाल. नाही आता निवडणुकी रणधुमाळी चालू झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये निवडणूक आली की त्या निवडणुकीची वेगळी दिशा असते. परंतु ह्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची एक वेगळी छाप असणार आहे. कारण ते कसं SC ST OBC जे समाज आहे ते अनेक वर्षापासून सगळ्या गोष्टीतून राजकीय क्षेत्रामधून तर ते वंचित आहेतच. मग आता ह्यावेळेस आम्ही काय केलेलं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेना दुसरी सेना आणि राष्ट्रवादी आणि दुसरी राष्ट्रवादी असे डबल जे पक्ष स्थापन झालेले आहेत ह्यांनी त्यांचे प्रस्थापितांनाच उमेदवारी द्यायची ठरवलेले आहे आणि ते परत मराठा कार्ड वापरून या महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीतल्या लोकांना उमेदवार द्यायची सत्ता स्थापन करायचं आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असा ते बेस त्यांनी निर्माण केलेला आहे. ते मोडीत करण्यासाठी आदरणीय देशाचे नेते
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर साहेब यांनी विडा उचललेला आहे की मी सर्वसामान्य घटकांना वंचितांना म्हणजे जे धनगर असतील पारधी समाज असेल वडाळ समाज असेल तेली समाज असेल माळी समाज असेल असे अनेक 18 पगड जातीला समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करणार आणि त्यांना विधानसभेत यावेळेस पाठवणार. लोकसभेला पण ते साहेबांनी प्रयत्न केला परंतु काही जातीवादी लोकांनी जे संविधान बचाव हा उद्देश फक्त वंचित बहुजन आघाडीचा होता आणि संविधान बचाव हा अजेंडा वंचित बहुजन आघाडीनेच या महाराष्ट्रामध्ये आणला आणि तेच कॉपी काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी केला आणि आमचा अजेंडा उचलून त्यांनी लोकांना फसवलं आणि ते त्यांचे उमेदवार निवडून आणले. परंतु यावेळेस तसं होण्याची कुठली चिन्ह दिसत नाही कारण की लोकांना समजलेलं आहे मतदारांना समजलेलं आहे की यावेळेस फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच आपल्यासाठी पर्याय आहे आणि म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात शहरात आम्ही उमेदवार देत आहोत आणि 36 जिल्ह्यामध्ये आमचे उमेदवार आहेत आणि ते उमेदवार चांगले लढवे आहेत आणि ते लढणार आहेत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे जे उमेदवार आम्ही दिलेले आहोत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जे उमेदवार दिले ते यावेळेस विधानसभेत पोचतील असं आम्हाला खात्री आहे. महत्त्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत तुमचे जे ज्याच्यावर तुम्ही मतदान लोकांचं घेऊ शकता? आता आपण बघितलं की सरकारने लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि ती लाडकी बहीण योजना खूप यशस्वी झाली असं त्यांचं म्हणणं आहे, विश्लेषकांचं पण म्हणणं आहे. तर असे काही मुद्दे काय आहेत की जे ज्याला तुम्ही समोर जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे मतदान मिळवू शकता वंचितला? तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला माझ्यासमोर की लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना म्हणजे हे रोजगाराचं कुठलंही हे नाही दिसत महाराष्ट्रामध्ये. लाडकी बहीण योजना म्हणजे हे दिशाभूल करण्याचं योजना आहे. या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महिला ही सक्षम होत चाललेली आहे आणि ह्या प्रस्थापितांना महिलाला परत एक आमिष दाखवून डाऊन करायचा प्रयत्न चाललेला आहे आणि लाडकी बहीण योजना ही मला नाही वाटत की कायमस्वरूपी हे लाडकी बहीण योजना राहील. परंतु मतासाठी जी योजना यांनी राबवलेला आहे तो फेल होईल. राहिला विषय एक आमचा अजेंडा असेल जातीभीतीचं राजकारण जे आहे त्याला मोडीत काढायचं. ज्या आत्ता तरुणांना जे हवंय तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रोजगार. या महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीचा निर्णय कोण घेणार तर हे कोणीच घेत नाही. तुम्ही आत्ता पाहिलं असाल या काळामध्ये या निवडणुकीमध्ये तुम्ही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर निवडणूक समोर ठेवून कुठले काम करत नाहीत, कुठलं कार्य करत नाहीत. तर जनतेला समाजाला न्याय कसं भेटेल आणि त्याच्या समोर जाऊन त्यांना आपण न्याय कसं देऊ असे ते पुढाकार घेऊन या वंचित बहुजनच्या माध्यमातून काम करत आहेत. परंतु दोन्ही सरकारांनी म्हणजे ज्या सरकार जे पहिलेच पहिलं जे सरकार जे होतं त्यांनी बी तेच केलं आणि आत्ता बी सरकारने तेच करते की आत्ताची परिस्थिती जातीभीतीचं राजकारण घालून जातीभीतीचं राजकारण एक हे करून त्याला तिढा निर्माण करून एक दंगा पेटवायचं काम करायचं आणि आपल्या मतपेटी कशी आपल्या मतात आपल्या पेटीत कसं मतं येतील अशा पद्धतीने एक त्यांनी एक षडयंत्र असलेलं आहे आणि म्हणून या षडयंत्राला मोडीत काढायचं असेल तर वंचित बहुजन आघाडी यावेळेस 100% त्यांना पूर्ण उरेल असं आम्हाला वाटतं. एक काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी असं म्हटलंय की आम्हाला आंबेडकर या नावाची गरज नाही, आम्ही आमचं राजकारण गांधी आणि नेहरू यांच्या विचारधारेवर चालू. तरी याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? हास्यास्पद आहे ते आणि हास्यास्पद यासाठी म्हणतो की आंबेडकरांना विरोध आजपासून नव्हता ना, म्हणजे
ज्यावेळेस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतानासुद्धा विरोध होता. निवडणुकीला 2-3 वेळा त्यांना पराभव करायचा प्रयत्न काँग्रेसने केला. आणि आत्तासुद्धा बाबासाहेब आंबेडकरचे नातू, त्यांचं रक्त म्हणजे हे देशाचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांना वारंवार हे आडवे ठेवून त्यांना नेहमी पराभूत करायचा प्रयत्न हे करत आलेले आहेत. आंबेडकर ह्यांना कधी समजणार नाही आणि समजलेलं नाही. आंबेडकर फक्त त्यांना ह्यासाठी वापरायचं की मतासाठी आंबेडकर वापरायचे आहेत, म्हणून त्यांना आंबेडकरांची गरज नाही. पण त्यांचे एक लक्षात येत नाही, आंबेडकरशिवाय तुमचं राजकारण मी तुमचं कधी तुम्हाला तुमचं होणार नाही. आणि तुम्ही आंबेडकर जर तुम्ही जर आंबेडकर जर तुम्हाला नको असेल तर मग गांधीचंच नाव घेऊन तुम्ही मतं मागा ना. भारतात तुम्ही देशाचं संविधान एका बाजूला म्हणता संविधान वाचवलं पाहिजे. संविधान कोणाचं आहे? हा संविधान भारतातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे. आणि संविधानाच्या नावाने भीक मागताय तुम्ही मताची. आणि ती भीक मागून आज तुम्ही म्हणता फक्त गांधी आणि आम्ही नेहरूला मानू. अरे गांधी नेहरूसुद्धा आज गांधीचं नेहरूचं कुठं गांधीला आणि नेहरूंचं नाव कुठं चालतं आणि बाबासाहेब आंबेडकरांची त्यांचं नाव कुठं चालतं ते बघा ना. बाबासाहेब आंबेडकर एक एकमेव असं एक विद्वान नेतृत्व होतं. आजच नाही मागच नाही तर आजच नाही तर पुढच्या काळातसुद्धा हजारो वर्ष जर निघून गेली तर ते आंबेडकर हे नाव कधी पुसले जाणार नाही. आणि तुमच्या वाचून यातलं तुटपुंजे राजकारण करणाऱ्या राजकारणाऱ्यांना तुम्हाला खरं आंबेडकर समजणारच नाही. आंबेडकर ही म्हणजे काय ताकद आहे आंबेडकरांचं नाव. अरे तुम्ही आंबेडकर समजलं असं तर तुम्ही अकोल्यामध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब थांबतात उमेदवार, त्यांचे विरोध उमेदवार देताय तुम्ही आणि पराभूत करायचा प्रयत्न करता. कारण एक आंबेडकर तुम्हाला पचवताना नाही तर दुसरा आंबेडकर तुम्हाला काय पचणार आहे. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे आंबेडकर मला नको आहे. आंबेडकर ह्यांना पहिल्यापासून नको आहे की ना, म्हणजे आज तुम्ही भाजप समजा आता दिसतं आहे. काँग्रेस तर पहिल्यापासूनच आंबेडकर नको आहे त्यांचा नारा होता. आणि खरे शत्रू तर आंबेडकरांचे शत्रू काँग्रेसच आहे पहिल्यापासून. त्यामुळं अशा गोष्टीला भूलथापायला काही मतदार बळी पडणार नाहीत. आणि मतदार आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा त्यांना जागा दाखवतील 100%. आणि आंबेडकरांची ताकद काय आहे, आंबेडकरांचं काय मोमेंट आहे, त्यांना येणाऱ्या काळात कळेल. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या भाषेवरती आम्ही जास्त लक्ष देत नाही. सरकारने SC ST चे 14,000 कोटी दुसरीकडे वळवलेले आहेत. SC ST समाजाला जे बजेट अलोकेट केलं होतं तर ते दुसरीकडे वळवलेले आहे, तर त्यावर तुमची काय प्रति? तुम्हाला आता म्हणजे आताच आपलं समजतं की बाबा हे जे बजेट जे आहे SC ST चं बोलतं हे आजच नाही, हे अनेक वर्षापासून ते एक वेगळं पट्टी बांधून त्यांनी वेगळ्या हे घटकांना हे दाखवून त्या अनेक बजेट त्यांनी पळवलेले आहेत असे. आणि SC ST असेल किंवा OBC असेल यांना कधीही त्याचा फायदा झाला नाही, असूनसुद्धा फायदा झालेला नाही. पळवायचं तर लांबच, म्हणजे ती जे बजेट जे आलेले आहेत SC ST साठी OBC साठी आज ह्यांच्यासाठी जे बजेट आहेत ते बजेटचा उपयोगच कधी झालेला नाही आणि त्यांनी करून पण दिला नाही. ह्याचा हे असं पळवत राहणार जोपर्यंत हे सत्य जोपर्यंत हा सत्ता आहे जोपर्यंत हे सत्यत राहतील हे वेळोवेळी असं होतच राहणार. हे असं वेळोवेळी होतच राहणार. OBCच्या बद्दल बाबासाहेब आंबेडकर आता जास्त फोकस करतात, त्यांच्यावर जास्त लक्ष आहे. तसेच गरीब मराठावर बाबासाहेबांनी खूप लक्ष केंद्रित केलं होतं. आता आदिवासी समाजावर खूप लक्ष केंद्रित केलेलं आहे. तर तुम्हाला वाटतं का की हे तिन्ही घटक वंचितला सपोर्ट करतील, त्यांना मतदान करतील, त्यांच्या पाठीशी उभे राहतील? 100% ना का ना उभं राहणार. मला तुम्ही सांगा, आम्ही मराठ्यांच्या विरोधात कधीच गेलेलो नव्हतो. आणि मराठा आणि OBC या भानगडीत कधी पडलेलो नव्हतो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं वाक्यच असं असायचं की OBCचं ताट वेगळं असलं पाहिजे, मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे. OBCच्या ताटातून मराठ्यांनी OBC ताटात हात मराठ्यांनी टाकावा नाही. OBC ताट वेगळं आणि मराठ्यांचं ताट वेगळं म्हणजे ह्या भांडणं मिटवायचा विषय असतो. पण OBCच्या ताटात हात टाकून आपण खायचं कितपत करायची असं त्या प्रस्थापींनी राजकारणी ह्या भांडणं लावून टाकल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला ते भांडणं रोखण्याचं काम केलेलं आहे. आणि राहिला विषय एक की आदिवासी OBC SC ST आज आदिवासीच्या बाबतीत समजायला बघायला गेलं तर आदिवासींची पण संख्या खूप आहे, मोठी आहे. आज त्यांचे उमेदवार किती महाराष्ट्रामध्ये ते तुम्ही बघा.
ओबीसीची संख्या बघा आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी एक विचार केला आहे की आदिवासींना संघ घेऊन ओबीसींना संघ घेऊन आपण यावेळेस यांना सत्तेत पाठवायचं आणि आदिवासीचे जे अनेक वर्षापासून त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता आदिवासीचंच नेता झालं पाहिजे. तेव्हा बाहेरचा वेगळा प्रस्तावितला नेता जाऊन ते आदिवासींचे प्रश्न मिटवणार नाही. हे प्रश्न आदिवासीचेच एक प्रतिनिधी जाईल आणि ते त्यांचा प्रश्न मिटवेल. ओबीसीचा प्रतिनिधी जाऊन त्या सत्तेमध्ये गेल्यानंतर तो ओबीसीचे प्रश्न मिटवेल. असे अनेक प्रश्न आहेत प्रलंबित आहेत आजपर्यंत. ते प्रश्न मिटवायचं असेल तर त्या त्या घटकातला माणूस त्या त्या घटकातला पक्षाचे कार्यकर्ते नेते हे सत्तेत गेल्याशिवाय त्यांना न्याय मिळणार नाही. आणि आम्ही दाखवूनही दिलेलं आहे महाराष्ट्र जर तुम्ही आता जर याद्या पाहिल्या असतील तर शेटजी भटजी पाटील देशमुख अशा पद्धतीची याद्या आल्या जातात. म्हणजे हेच याद्या अनेक वर्षापासून म्हणजे घराणेशाहीचा प्रकार जे चाललेला आहे ते घराणेशाहीतच आहे ना. म्हणजे या म्हणजे असं खाल्लं काय म्हणजे एका ताटात ताटातलं वाटीतनं वाटीतलं ताटात ह्यांचं राजकारणाची सत्ता हे सत्य असे भोगतात. पण बाळासाहेब आंबेडकरांनी छोट्या छोट्या घटकातल्या कार्यकर्त्याला छोट्या छोट्या घटकातल्या समूहाला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना सत्य द्यायचा प्रयत्न करते. भलं ते उद्या येतील नाही तर तो भाग वेगळा आहे, परंतु त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान दिलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना समान न्याय आहे. त्या समान न्यायाच्या माध्यमातून त्यांनी या प्रस्तावाने दाखवून दिलं की हे पण तुमचे वाटेकरी आहेत. हे सुद्धा आज लढतात ना, सुरू झालं त्यांचं. वंचित बहुजन आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे उमेदवार आजपासून या निवडणुकीपासून चालू झाले. आता ते थांबत नसतात, एकदा पराभव झाल्यानंतर ते माणूस पुढच्या वेळेस पण तयारी लागत असतं. परंतु तुमच्या मानगुटीवर बसायला तयार झालेले आहेत आणि निदंड थोपटला एवढं लक्षात घेतलं पाहिजे आपण. तुम्ही आता म्हणाले की 288 आमदार वगैरे 288 जागा तुम्ही लढवणार आहे, तर या 288 तुम्हाला किती जागी यश मिळेल, कुठले कुठले एरिया आहेत, कुठले कुठले विधानसभा आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की चांगल्या प्रकारे यश मिळेल? आता बघा, तुम्ही हा प्रश्न असा केलाय मला की जे जे उमेदवार आम्ही 288 उमेदवार दिले आहेत, आता जर मी जर मराठवाडा घेतला, विदर्भ घेतला, समजा पश्चिम महाराष्ट्र घेतलं गेलं तर तिकडचे नाराज होतील. आम्ही उमेदवार दिलेत ते जिंकण्यासाठी उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळं आम्हाला स्वतःला असं वाटतं, तुम्ही कुठले कुठले समजा प्रस्तावित विचारलं ते सांगते ना, आमचे 288 त्यांच्यासारखं सांगू शकतो. 288 आमची निवडून येतील ना, 288 आमची निवडून येतील आम्हाला विश्वास आहे. तर तुम्ही तरुण युवा आहात, पुण्यामध्ये तुम्ही इलेक्शन लढवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे मतदान घेतलेलं आहे, तर जे उमेदवार आहेत निवडणूक लढवणार आहेत तुम्ही त्यांना काय आव्हान काय का? माझं तर प्रश्न त्यांना सांगणं आहे, माझं त्यांना एक आव्हान आहे की आज आपण लढलो नाही तर उद्या आपल्याला कोणी विचारणार नाही. आज आपण प्रामाणिकपणे लढलो, जी उमेदवारी प्रामाणिकपणे तुमच्यावरती दिली, प्रामाणिकपणे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी विश्वास टाकला तुमच्यावरती, ते विश्वासाचे पात्र ठरायचं असेल तर यावेळेस ताकदीने तुम्ही लढले पाहिजे. ते लढलं पाहिजे म्हणजे नुसतं आदरणीय बाळासाहेबांसाठी तुम्ही लढत नाही, ते स्वतःच्या आशीर्वादासाठी तुम्ही लढताय. तुम्ही लढले पाहिजेत आणि तुम्ही जिंकण्याकरता रन आखले पाहिजेत. आणि ती रणनीती कशी असली पाहिजेत की मी यावेळेसचा आमदार आहे अशा पद्धतीचं मी निवडणूक लढतो आणि मी लढलो पाहिजे आणि जिंकलो पाहिजे अशा पद्धतीने ते उमेदवारांना सांगण्याची मला हे राहील की बाबा तुम्ही लढत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की समोरचा लय मोठा बलड्डे आहे आणि खूप मोठा आहे आणि आता मी कसं करू, हा 5-5 वेळा आमदार आहेत, 4-4 वेळा टम गेलेले आमदार आहेत, ह्यांच्यासमोर मी कसं उभा राहू शकतो. तुम्ही ते न विचार करता फक्त एकच विचार केला पाहिजे तुम्ही की तुम्हाला संविधानाने तुम्हाला एक संधी दिली, संविधानाच्या माध्यमातून लढताय आणि समान कायदा काय असतो, समान न्याय काय असतो, ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे. त्यामुळे तुम्ही लढलं पाहिजे ताकदीने आणि यांना पाडलं पाहिजे, एवढंच मला सांगायचं आहे. ह्या निवडणुकीला जरांगे फॅक्टर पण म्हणजे जरांगेंनी पण उमेदवार दिलेला आहे, तर जरांगेंचा फॅक्टर किती चालेल, त्याचा फायदा नुकसान काय होईल का?
वंचितलं त्याचं फायदा नुकसान काम आहे. त्याचं जरंगाचं फॅक्ट जे आहे ते थोडक्यात पश्चिम महाराष्ट्र तर काय चालणार नाही, त्यांचं चालणार एक मराठवाडा उर्वरित अशी जागा आहे त्याच्या ठिकाणी त्यांची एक फॅक्ट चालत. आणि काही ठिकाणी खरं जर जरांग्यांना जर खरं जर चांगलं जर लढवायचं असतील आणि त्यांना जर खरंच ज्यांनी त्यांना आरक्षण दिलं नाही त्यांना जर पाडायचं असेल तर त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि हे जे सत्ताधारी आहेत आता परत काँग्रेस राष्ट्रवादी यांना पाडण्याकरता असेल तर त्यांनी स्वतः आव्हान केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये. आणि आव्हान असं केलं पाहिजे की नाव घेऊन केलं पाहिजे की आत्ता जे सत्ताधारी मागची सत्ताधारी यांना पाडा तर त्याचा इफेक्ट राहील. नुसतं उभं राहायचं नुसतं पाडायचं म्हणजे आम्हाला पण संशय निर्माण व्हायला लागला. आता उभा तुम्ही कोणासाठी नेमकं केला हेही म्हटलं मोठा प्रश्न आहे. धरंगे पाटलांना पण आमचं सांगणं आहे आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत या गोष्टी ज्या आमच्या काही चार गोष्टी पोचल्या पाहिजेत की नेमकं तुम्ही हे तर जाहीर करा कुणाच्या विरुद्ध लढता ते. तुम्हाला मागच्याही जे 40-50 वर्ष जे सरकार लढतं आहे त्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही. आत्ता जे सरकार जे आहे 10-15 वर्ष ते सतक सरकारने तुम्हाला स्वतः तुम्हाला आरक्षण दिलं नाही. मग तुम्ही मागताय कोणाला लढताय कोणाला? वंचित बहुजनाच्या विरुद्ध लढताय तुम्ही तेही मान्य करा. परंतु आम्हाला आमचं आणि जरंगे पाटलांचं एक वेगळं आहे. त्यांनी त्यांचं ते लढतात आम्ही आमचं लढतो. परंतु त्यांचं वंचित बहुजन आघाडीचं कुठल्याही ह्याला डॅमेज व्हायचं कामच नाही. आमची लढाई आहे आमची जी लढाई आहे ती लढाई प्रस्थापींच्या विरोधातली आहे. ती लढाई त्या सरकारांच्या विरोधात आहे. अनेक वर्षापासून ते सत्ताधारी ज्या पद्धतीने वेढ्यात काढलं या महाराष्ट्राला या देशाला त्यांच्या विरोधात लढाई आहे आमची. त्यामुळं जरंगे फॅक्टचे चालण्याचा विषय जे आहे ते आम्ही सांगू शकत नाही किती चालणार आहे किती नाही. परंतु त्यांनी एक जाहीर करावं नेमकं तुम्ही लढताय कोणाच्या विरोधात तुम्ही नेमकं पाडताय कोणाला काय तुम्ही आणि लढवतो कोणाला ते तर तुम्ही जाहीर केलं पाहिजे. त्यामुळं जरंगे पाटलीसाठी माझ्याकडून नो कमेंट आहे. मी काय त्यांच्या बाबतीत काय बोलू शकत नाही.